देवेंद्र फडणवीस कायमचे दिल्लीला जाण्याची दाट शक्यता आहे. होय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळते. खरं तर भाजपचे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने आता पुढचा अध्यक्ष कोण होणार यावरून अनेक चेहरे समोर येत असतानाच त्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव हे सगळ्यात पुढे आहे आणि फडणवीसांनाच हे अध्यक्षपद मिळण्याची अधिक शक्यता आहे. कारण भाजपमध्ये एक परफेक्ट कॅन्डिडेट म्हणून आजच्या घडीला देवेंद्र फडणवीसांकडेच पाहिलं जाते. ते कसं आणि फडणवीसच या पदासाठी कसे योग्य आहेत या सगळ्याची माहिती घेऊयात. पाहुयात खरंच देवेंद्र फडणवीसांची अध्यक्षपदी वर्णी लागू शकते का. नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. भाजप हायकमांड देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलवण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्ष संघटनेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस जे पी नड्डांची जागा घेऊ शकतात अशा अनेक बातम्या सध्या पसरल्या आहेत. कारण यापूर्वी जे पी नड्डा यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी होती पण यावेळी त्यांना मोदी सरकारमध्ये आरोग्यमंत्री करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक दिवसांपासून तशी चर्चा सुरू होती. त्यासाठी पक्षातून अनेक नावांची चर्चा सुद्धा झाली पण आता मात्र या अध्यक्षपदाच्या शर्यतीत फडणवीसांचं नाव हे आघाडीवर आहे. त्यांच्या नावाची नुसती चर्चाच नाही आहे तर भाजप नेतृत्वाकडून सुद्धा फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण असं खरंच होऊ शकतं का आणि ऐन विधानसभेपूर्वी जर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले तर भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार का हे सुद्धा समजून घेऊयात. तर मागच्या काही काळात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख चेहरा बनलेत आणि फक्त चेहराच नाही तर पक्षाची ताकद सुद्धा बनलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं महाराष्ट्रात अनेक मोठ्या कामगिरी केल्यात. त्यांच्यातला संयम, चिकाटी आणि अभ्यासवृत्ती यामुळे त्यांनी देशपातळीवर आपलं स्थान निर्माण केलंय. त्यामुळे त्यांच्यातल्या या गुणांचा फायदा हा पक्षाला होईल या दुमत नाही असं काही राजकीय जाणकार सांगतात. पण इथं महाराष्ट्रात मात्र नक्कीच फरक पडू शकतोय. कारण ज्याप्रमाणे ते महाराष्ट्रातला भाजपचा प्रमुख चेहरा बनले आहेत त्यानुसार विचार केला तर इथल्या भाजपच्या नेत्यांचा मोठा आधार कमी होऊ शकतो. पण तेच दुसरीकडे असंही बोललं जात आहे की फडणवीस हे महाराष्ट्रातून भाजपवर होणाऱ्या टीकेचे धनी बनले जात आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेल्या या फोडाफोडीच्या राजकारणावरून देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलं जातं. त्यांच्या या बदललेल्या राजकारणाचा पक्षाला या लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसलाय. शिवाय सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणामध्येही देवेंद्र फडणवीसांवर सातत्यानं टीकास्त्र डागलं जाते. त्यामुळे आगामी काळात देवेंद्र फडणवीसांमुळे पक्षाला नुकसान नको म्हणूनही त्यांची उचलबांगडी होऊ शकते असंही आता बोललं जात आहे. आता देशपातळीचा विचार केला तर फडणवीसच का तेही जाणून घेऊ. तर फडणवीस हे हुशार, अभ्यासू आणि तरुण व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या स्ट्रॅटेजीचा नेहमीच पक्षाला फायदा झालाय. आता तर त्यांची चाणक्य अशी सुद्धा ओळख बनली आहे. त्यामुळे त्यांच्या या गुणांचा फायदा भाजप हायकमांडला राष्ट्रीय पातळीवर होऊ शकतो. दुसरं म्हणजे लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्य सरकारमधून मुक्त करावं आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची सुद्धा तयारी दाखवली होती. लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घेतली असली तरी हायकमांडचा मात्र त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हे नक्की. कारण त्यावेळी त्यांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती ज्यावर आपण याचा निर्णय नंतर घेऊ असा निरोप हा अमित शहांकडून आला होता आणि आता त्यांना थेट दिल्लीतच बोलावण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचा RSSमध्येही चांगला प्रभाव आहे. त्यात तेही नागपूरचे असून मोहन भागवत यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. तसेच त्यांचे मोदी आणि शहांसोबतही खास संबंध आहेत. त्यामुळे RSS आणि भाजप या दोहोंमध्ये फडणवीस उत्तम दुवा ठरू शकतात. त्यामुळे या सगळ्या शक्यता लक्षात घेता फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी परफेक्ट आहेत असा एक मतप्रवाह पक्षात आहे. पण शेवटी हायकमांड काय निर्णय घेतं यावरच फडणवीसांच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.
यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.